प्रमोद राव। घरी जा, तुझी आई वाट पाहत, तिला गरज आहे तुझी। सोनी मराठीवरील आशीर्वाद तुझा एकवीर आई या मालिकेच्या आजच्या म्हणजे 5 जानेवारीच्या भागात प्रमोदराव हॉस्पिटलच्या रूमच्या बाहेर येतात तेव्हा अचानक त्यांच्या समोर कोणीतरी येतं आणि ते घाबरतात। तरी ते प्रमोदराव बेडवर झोपलेले असताना भीमाई तिथे येते आणि त्यांना बेशुद्ध पाहून भीमाईला धक्का बसतो। तर रेणुका तानियाला घरी जायला सांगते आणि तुझ्या आईला तुझी गरज आहे असंही बोलते। तर मालिकेच्या कालच्या म्हणजे 4 जानेवारीच्या भागात आपण पाहिलं, तानिया हॉस्पिटलमध्ये बाबांना भेटायला येते तेव्हा तिला बघून प्रमोदराव भावुक होतात आणि तिला तिच्या जखमेबद्दल विचारतात। तेव्हा तानिया माझा अपघात झाला होता असं बाबांना सांगते। त्यानंतर बाबा तानियाला अनिशला दिलेल्या नकाराबद्दल विचारतात तेव्हा तानिया तिची बाजू त्यांना समजावून सांगते। तरी ते मोचन महाराजांचा प्लॅन ऐकून अनिशला धक्का बसतो आणि तुम्ही तानियाच्या बाबांना मारू नका असं तो मोचन महाराजांना सांगतो। तरी ते तानिया जास्वंदाला काहीतरी वाईट घडणार असल्याची चाहूल मला लागते असं सांगते। माझ्या आणि अनिशच्या नात्याबद्दल सगळ्यांचा गैरसमज झालाय असंही ती जास्वंदाला बोलते। हे ऐकून जास्वंदाला सुद्धा टेन्शन येतं। त्यानंतर तानिया आणि जसवंदा एक विराईच्या दर्शनाला जायचं ठरवतात तेव्हा तिथे बळी हॉस्पिटल जवळ येतो। तरी ते नंदनराव आणि प्रेरणा त्या प्रॉपर्टी हडप करायचं प्लॅनिंग करत असतात। त्यानंतर तानिया एक विराईला तिच्या मनातल्या गोष्टी सांगू लागते तेव्हा अचानक तानियाच्या चेहऱ्यावर प्रकाश पडतो आणि समोरून रेणुका आलेली तानियाला दिसते। तरी ते भीमाई आणि शिवा मुंबईला येऊन पोहोचतात तेव्हा प्रेरणा आत्या आणि नंदन काका दारातच भीमाईचा अपमान करतात। या गोष्टीचा राग शिवाला येतो आणि शिवा नंदन काकांवर कोयता उगारतो। तरी ते रेणुका तानियाला तिच्या अपघाताबद्दल विचारते तेव्हा रेणुकाला हे कसं कळलं असा प्रश्न तानियाला पडतो। मालिकेत आता पुढे काय घडणार, तानिया ही सगळी परिस्थिती आता कशी सांभाळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आशीर्वाद तुझा एकवीर आई सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप।